मनुष्य जन्माला आल्यानंतर दोन तीन वर्षांमध्ये हळूहळू बोलायला शिकतो, त्यानंतर शिक्षण घेतो आणि नंतर मग वयाची 40-50-60 ओलांडतो तेव्हा तो एक अनुभव संपन्न व्यक्ती बनलेला असतो आणि आयुष्यभर हा मनुष्य बोलत राहतो। बोलायची कला खूप सोपी असते। लहानपणी एकदा बोलायला शिकल्यानंतर तो सतत बोलत असतो आणि मनुष्य बोलायला शिकतो, पण आयुष्यभर काय बोलावं, कसं बोलावं, कुठे काय बोललं पाहिजे, कुठे काय बोलणं टाळलं पाहिजे हे कधी शिकत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही कधी करत नाही। खूप थोडेसे लोक संयमी, विवेकी आणि विचारपूर्वक बोलणारे असतात। इतर लोक मात्र एकदम सहज काहीही बोलून जातात। आपण काय बोलत आहोत, त्याचा परिणाम काय होईल, समोरच्याला काय वाटेल, इतरांना काय वाटेल याचा थोडा सुद्धा विचार हे लोक करत नसतात। लूज कमेंट करणे, माहीत नसलेल्या विषयांवर मोठमोठ्याने चर्चा करणे, उपस्थित नसलेल्या लोकांवर टीका करणे, इतरांच्या भानगडींची चर्चा करणे, चहाड्या करणे असले प्रकार हे लोक करत राहतात। आपण एखाद्या व्यक्तीबद्दल भलतं सलतं बोललो त्या व्यक्तीला आज ना उद्या कळल आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचार हे लोक करत नाहीत। बऱ्याचदा सहजासहजी लोक एखाद्यावर टीका करतात, निंदा करतात, पण काही दिवसांनी ते त्या व्यक्तीला कळतं आणि ती व्यक्ती नाराज होते आणि अशा लोकांपासून ही लोक तुटून जातात। आजकाल आपण बघतो लोकांना मोबाईल फोनचा स्पीकर ऑन करून बोलायची सवय आहे, त्याचबरोबर मोबाईल फोनमध्ये रेकॉर्डिंग करणं अतिशय सोपं काम झालेलं आहे। ही गोष्ट बरेच जण ध्यानात ठेवत नाहीत आणि वाटेल ते आणि वाटेल तसं बोलतात आणि मग अडचणीत सापडतात। आपण बघितलं असेल सातत्याने मोठमोठे नेते मंडळी असतील, मोठ्या व्यक्ती असतील, चांगले चांगले लोक असतात, कित्येकदा असं काहीतरी बोलून फसतात आणि आयुष्यभर एखादा चुकीचा शब्द त्यांना छळत राहतो। कोणीतरी एखाद्या व्यक्तीने आपल्याला तिसऱ्या व्यक्तीबद्दल काही टीकात्मक किंवा निंदात्मक सांगितलं की आपणही ते इकडे तिकडे चघळत बसतो, बोलत राहतो आणि आपला वेळ नाहक वाया घालवत असतो। काही लोकांना खूप छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल करायची सवय असते। आपल्याच माणसांना, आपल्याच माणसांच्या घरातल्या लोकांच्या चुका, त्यांचा स्वभाव, त्यांच्याबद्दल असलेले मतभेद बाहेर इतरांना सांगत राहतात। काही किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासारखे त्या गोष्टी असतात छोट्या छोट्या, तरी पण त्या लक्ष ठेवून इकडे तिकडे बोलत राहतात। काही लोक सतत रागात बोलत असतात, वैतागलेले असतात आणि खूप रागामध्ये, खूप दुःखामध्ये, भीतीच्या आवेगामध्ये किंवा तणावाच्या प्रसंगी माणसाने बोलणं हे टाळलं पाहिजे। त्याचं कारण की अशा परिस्थितीत माणूस काय बोलल आणि काय घडले सांगता येत नाही। अशा वेळेला आपलं मन शांत झाल्यानंतर किंवा परिस्थिती शांत झाल्यानंतर किंवा वातावरण निवळल्यानंतर विचारपूर्वक आपण बोललं पाहिजे। कितीतरी लोकांना समोर माणसं बसलेली असताना मोबाईल फोनवर तासन तास बोलायची सवय असते। ही लोक काळीचाही विचार करत नाहीत की आपल्यासमोर माणसं बसलेली आहेत आणि आपण मोबाईल फोनवर किती वेळ बोलत आहोत आणि काय बोलत आहोत। अगदी बिनकामाचं आणि फालतू विषयांवर ही लोक बोलत असतात आणि त्यामुळे इतरांनाही ती बोर करत असतात। बरीच लोक तुम्हाला अशी दिसतील की त्या लोकांच्या मनात काहीच राहत नाही, कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली, अगदी एखादी सिक्रेट गुप्त गोष्ट असेल, काही महत्वाची गोष्ट असेल, त्यांच्या मनात काही क्षणही राहत नाही, ती पटकन कुठल्या ना कुठल्या मार्गाने इतरांना सांगतात।
कोणत्या गोष्टी कायम किंवा काही दिवस मनात ठेवायच्यात हे या लोकांना कळत नाही. कोणाला काय सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे या गोष्टी त्यांना समजायला पाहिजेत पण तसं होत नाहीत. त्यामुळे अशी लोक आपल्या मनातलं इतरांना पटकन सांगतात आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचंच नुकसान ही लोक करून घेत असतात. काही लोकांना आपल्या मनात जो विचार आलाय तो विचार प्रत्येक गोष्ट तोंडावाटे लगेच त्यांच्या तोंडातून बाहेर पडते. या लोकांच्या मनात विचार आलाय की पटकन ते लगेच इतरांना सांगून मोकळे होतात. याच्याऐवजी या लोकांनी जे मनात आलंय ते बोलल्यामुळे काय काय होऊ शकतं त्याचा फायदा होतोय की नुकसान होतंय हे समजून घेतलं पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे आणि मगच तसं आपण बोललं पाहिजे. बऱ्याचदा ही लोक जे असतात मनात आलेलं पटकन बोलून टाकणे त्यामुळं ही लोक बऱ्याचदा उघडी पडतात. यांचे जे काही व्यावसायिक किंवा काही इतर महत्वाच्या गोष्टी असतात या बाहेर पडल्यामुळं बऱ्याच वेळेला अशा लोकांचं राजकारणातले असतील किंवा व्यावसायिक क्षेत्रातले असतील अशा लोकांचं खूप खूप मोठं नुकसानही होतं. काही काही लोकांची उर्मट भाषा असते त्यांच्यामध्ये मीपणा असतो अहंकार असतो गर्व असतो आणि कसली तरी घमेंड असते आणि ही लोक अशा घमेंडीमध्ये इतरांशी बोलत असतात आणि सतत अडचणीत असतात. काही लोक समोरची व्यक्ती वाईट आहे असं आपल्या मनानेच ठरवतात आणि त्यांच्याशी सुरुवातीपासून तसंच बोलायला लागतात आणि मग फसतात. अशा लोकांकडून इतरांचा इगो दुखावण्याच्या घटना घडतात आणि ही लोक इतरांशी बोलताना समोरच्याला अगोदरच वाईट समजून त्यांच्याशी मनात आडी ठेवून बोलत राहतात किंवा मनात त्यांच्या फार चांगल्या भावना नसतात अशा कुठल्या तरी भावनांनी ही लोक बोलत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढंच आपण बोलू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं ज्ञानामध्ये काही भर पडत नाही आपलं ज्ञानही वाढत नाही. परंतु ज्या वेळेस आपण ऐकत असतो दुसऱ्याचं ऐकत असतो त्यावेळेला आपल्याला नवीन नवीन माहिती नवीन अनुभव नवीन ज्ञान आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते. त्यामुळे कधीही आपण बोलणं कमी आणि ऐकणं आपलं जास्त असलं पाहिजे. बोलण्याच्या कलेपेक्षा ऐकण्याची कला ही जास्त कठीण असते. त्याच्यासाठी संयम धीर असावा लागतो आणि त्यामुळे आपली सहनशक्ती वाढत असते. ज्या माणसामध्ये ऐकण्याची क्षमता जास्त असते त्या माणसामध्ये संयम आणि सहनशक्तीही जास्त असते. ज्या लोकांना जास्त आणि अविचाराने बोलायची सवय असते अशा लोकांना नेहमी विवाद भांडण वाद या गोष्टींना सतत सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःच्या बोलण्यावर मर्यादा आणणं नियंत्रण आणणं विचारपूर्वक बोलणं टीकात्मक आणि निंदात्मक बोलणं पूर्णपणे बंद करणं मी खूप हुशार आहे मी खूप मोठा आहे असं इतरांना बोलण्यातून वागण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी तात्काळ सोडून दिल्या पाहिजेत. हे सगळे जर तंत्र हे सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर आपलाच मित्र परिवार आपलाच लोकसंग्रह वाढतो आपल्याला कुठेही त्रास होत नाही आणि अशाच लोकांना लोक मान देतात त्यांचा आदर करतात आणि अशी उदाहरणं आपल्याला खूप सापडतील. त्यामुळे आपणही या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत काय बोलायचं कधी बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं कोणतं बोलणं टाळलं पाहिजे कोणते शब्द वापरले पाहिजेत या सगळी तंत्र आपण शिकून घेतली पाहिजेत आणि त्याच्यातून आपण आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच आज सगळ्यांकडून या ठिकाणी अपेक्षा. मित्रांनो आपण हजर व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा खाली बेल आयकॉन आहे त्यावर बेल आयकॉन प्रेस करा.
त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर अवश्य संपर्क करावा आणि या संदर्भात किंवा आणखी काही अशा पद्धतीची माहिती मार्गदर्शन कुणाला पाहिजे असेल तर अवश्य संपर्क करा आणि सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.